आता आपण बघणार आहोत मंथन परीक्षा इयत्ता सहावीच्या अभ्यासक्रमातील गणित या विषयातील घटक रोमन संख्या आहे रोमन चिन्ह म्हणजे काय तर संख्यांसाठी वेगवेगळ्या लिपीमध्ये वेगवेगळी संख्या चिन्ह वापरली जातात अनेक वर्षापूर्वी युरोपमध्ये आय डबल आय ट्रिपल आय आय व्ही व्ही एक्स अशी चिन्हे वापरली जात होती त्यांना रोमन संख्या चिन्ह असं म्हणतात घड्याळाच्या तबकडीवर अनुक्रमणिकेत रेल्वे वेळापत्रकात टेलिफोन डिरेक्टरीमध्ये तसेच प्रश्न क्रमांक इयत्तांचे क्रमांक यासाठी रोमन संख्याचिन्हे वापरताना आपल्याला आढळतात रोमन संख्या चिन्हांमध्ये सात चिन्हांचा वापर केला के जातो कोणत्या संख्या चिन्हाची किंमत किती आहे ते आपण आता पाहूयात आय म्हणजे एक व्ही म्हणजे पाच एक्स म्हणजे दहा एल म्हणजे पन्नास सी म्हणजे शंभर डी म्हणजे पाचशे आणि एम म्हणजे एक हजार या पद्धतीमध्ये शून्यासाठी कोणत्याही प्रकारचे चिन्ह नसते तसेच दशमान संख्या लेखन पद्धतीप्रमाणे स्थानिक किमतीचाही वापर केला जात नाही त्यासाठी काही नियम आहेत त्या पण पाहूयात पहिला नियम आय आणि एक्स यापैकी एखादे एक चिन्ह दोन वेळा किंवा तीन वेळा एका पुढे एक लिहिल्यास त्यांची बेरीज करून संख्या मिळते उदाहरण पाहूयात समोर आपल्याला डबल आय दिलेला आहे तर आय म्हणजे एक तर दोघ ची जर आपण बेरीज केली तर एक अधिक एक म्हणजेच डबल आय ची किंमत दोन आपल्याला मिळत आहे तीनदा आय जर लिहिला तर एक अधिक एक अधिक एक, एक बरोबर तीन ही संख्या आपल्याला मिळालेली आहे डबल एक्स म्हणजे एक्स ची किंमत आहे दहा दहा अधिक दहा बरोबर वीस यावरून आपल्याला डबल एक्स ची किंमत वीस मिळालेली आहे दुसरा नियम आहे एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले तर त्याची किंमत डावीकडील चिन्हाच्या किंमतीत मिळवली जाते उदाहरण पाहूयात व्ही आय आय यामध्ये ची किंमत आहे पाच आय ची किंमत आहे एक तर आय हा दोनदा लिहिलेला आहे म्हणून याची किंमत दोन झाली तर पाच अधिक दोन बरोबर सात याची किंमत झालेली आहे एक्स व्ही आय आय एक्स म्हणजे दहा व्ही म्हणजे पाच आणि डबल आय म्हणजे दोन तर दहा अधिक पाच अधिक दोन म्हणजेच या संख्या चिन्हाची किंमत सतरा आपल्याला मिळत आहे तिसरा नियम पाहूयात आय हे चिन्ह व्ही किंवा एक्स चिन्हाच्या डावीकडे एक लिहिले तर त्याची किंमत मोठ्या चिन्हाच्या किमतीतून वजा करतात पण आय हे चिन्ह मोठ्या चिन्हाच्या डावीकडे एकदाच लिहिता येते उदाहरण पाहूयात आय व्ही आय म्हणजे एक व्ही म्हणजे पाच आता आय हे चिन्ह व्हीच्या डावीकडे आहे म्हणून आपल्याला पाच या संख्येमधून एक ही संख्या वजा करायची आहे म्हणजेच या संख्या चिन्हाची किंमत आहे चार एक्स आय व्ही एक्स म्हणजे दहा व्ही म्हणजे पाच मात्र व्हीच्या डावीकडे आय आहे म्हणून व्ही मधून आपल्याला आय वजा करायचा आहे म्हणजेच पाच मधून एक आपल्याला वजा करायचा आहे तर या चिन्हाची किंमत होत आहे चौदा वी हे चिन्ह मोठ्या चिन्हाच्या डावीकडे लिहित नाहीत हे ही नेहमी लक्षात ठेवायचं आहे चौथा नियम पाहूयात दहाच्या पुढील संख्या लिहिण्यासाठी प्रथम ती संख्या दहा दहाच्या गटात लिहून पुढील संख्येसाठी योग्य ते रोमन चिन्ह वापरतात उदाहरण पाहूयात आता सव्वीस हा अंक जर आपल्याला रोमन चिन्हात लिहायचा असेल तर आधी सव्वीस मधील वीस ची फोड आपल्याला करून घ्यायची आहे म्हणजेच दहा अधिक दहा बरोबर वीस अधिक सहा म्हणजेच आपण याचं करून घ्यायचं आहे तर दहा अधिक दहा अधिक सहा दहाची किंमत आहे एक्स दुसऱ्या दहाची किंमत आहे एक्स सहा म्हणजे व्ही आय तर अशा प्रकारे आपल्याला सव्वीस चे रोमन संख्या चिन्ह कशा प्रकारे असेल आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे चौतीस ही संख्या जर आपल्याला रोमन संख्या चिन्हामध्ये लिहायची असेल तर याचे देखील विस्तारित रूप आपल्याला करायचं आहे दहा अधिक दहा अधिक दहा अधिक, अधिक चार दहा म्हणजे एक्स म्हणजे आपल्याला तीनदा एक्स लिहावं लागेल आणि चार म्हणजे आय व्ही तर अशा प्रकारे चौतीसचे रोमन चिन्ह देखील आपल्याला मिळालेले आहे या सर्व नियमांच्या मदतीने रोमन संख्या कशा प्रकारे लिहिली जातील याचा सराव विद्यार्थ्यांनी करायचा आहे आणि तुम्ही लिहिलेली संख्याचिन्हे बरोबर आहेत की नाही हे बघण्यासाठी मदत व्हावी म्हणून काही संख्याचिन्ह आपल्याला स्क्रीनवर दिलेली आहेत या घटकावर कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात हे पाहूयात एक्स आय एक्स प्लस एक्स एक्स आय व्ही बरोबर रोमन संख्या चिन्हात किती एक्स म्हणजे दहा आणि पुढील चिन्हामध्ये एक्स मधून आय वजा केलेला आहे म्हणजेच दहा मधून एक वजा केलेला आहे तर या संख्या चिन्हाची किंमत आहे एकोणीस दुसऱ्या संख्या मध्ये दोन एक्स आहेत म्हणजेच वीस आणि पुढील संख्या चिन्ह आहे चार म्हणजेच चोवीस तर एकोणीस अधिक चोवीस बरोबर किती हे आपल्याला रोमन संख्या मध्ये लिहायचं आहे खालीलपैकी सर्वात मोठी रोमन संख्या कोणती आहे पर्याय आहेत एम एक्स एम म्हणजे एक हजार एक्स म्हणजे दहा म्हणजेच एक हजार दहा या चिन्हाची किंमत झाली दुसरा पर्याय आहे सी एक्स म्हणजेच शंभर अधिक दहा बरोबर एकशे दहा तिसरा पर्याय आहे डी एक्स म्हणजेच पाचशे अधिक दहा म्हणजेच पाचशे दहा चौथा पर्याय आहे एल एक्स म्हणजेच पन्नास अधिक दहा बरोबर साठ तर या चारही संख्या चिन्हांमध्ये सर्वात जास्त किंमत आहे एक हजार दहा म्हणजेच पर्याय क्रमांक एक एम एक्स पंधराशे ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहाल यामध्ये पंधराशेची फोड आपल्याला करून घ्यायची आहे पंधराशे म्हणजे एक हजार अधिक पाचशे एक हजार म्हणजे एम आणि पाचशे म्हणजे डी तर एम डी आपलं अचूक उत्तर असणार आहे सी हे अक्षर कोणत्या संख्येसाठी वापरले जाते बघा आपल्याला सात संख्या चिन्ह दिलेली आहेत ते आपण पाठ करून ठेवायचे आहेत त्यामध्ये ची किंमत आहे शंभर सत्तेचाळीस ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहितात तर आपल्याला याचं विस्तारित रूप करून घ्यायचं आहे दहा अधिक दहा अधिक दहा अधिक दहा अधिक, अधिक सात यावरून रोमन संख्या चिन्ह कसे असेल हे कॉमेंट बॉक्समध्ये लिहा एल एक्स वजा एक्स एक्स व्ही अधिक डबल आय बरोबर किती एल एक्स ची किंमत आधी काढूयात आपण एल म्हणजे पन्नास आणि एक्स म्हणजे दहा म्हणजेच एल एक्स ची किंमत झाली साठ एक्स म्हणजे दहा आणि व्ही म्हणजे पाच म्हणजे एक्स एक्स व्ही ची किंमत झाली पंचवीस आणि अधिक डबल आहे म्हणजेच दोन तर साठ व जा पंचवीस अधिक दोन याच आपल्याला सोल्युशन काढायचं आहे एम सी एल डी व एक्स ही रोमन संख्या चिन्ह चढत्या क्रमाने लिहा चढत्या क्रमाने म्हणजे लहान संख्येपासून मोठ्या संख्येकडे आपल्याला जायचं आहे या सर्वांमध्ये सर्वात लहान संख्या चिन्ह आहे एक्स ज्याची किंमत दहा आहे त्यानंतरचे संख्याचिन्ह आहे एल ज्याची किंमत पन्नास आहे त्यानंतरचे संख्याचिन्ह आहे सी ज्याची किंमत शंभर आहे पुढील संख्याचिन्ह आहे डी ज्याची किंमत आहे पाचशे आणि त्यानंतरचे संख्या चिन्ह आहे एम ज्याची किंमत आहे एक हजार एम मायनस एल इंटू एक्स बरोबर किती चौकोनातील संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात लिहा बघा उत्तर काढल्यानंतर ते आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये लिहायचं आहे एम ची किंमत आहे एक हजार एल ची किंमत आहे पन्नास आणि ची किंमत आहे दहा तर याचं सोल्युशन आपल्याला यामध्ये काढायचं आहे या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा तसेच इतर घटकांचे स्पष्टीकरण व त्यावर आधारित प्रश्न यावरील व्हिडिओ देखील चॅनलवर अपलोड करण्यात आलेले आहेत वर येणाऱ्या लिंकवर क्लिक करून आपण ते व्हिडिओ देखील पाहू शकतो तसेच भविष्यात येणारी सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावी म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन घटकासोबत